निधन झालं तर त्याबद्दल तुमचा बराच काळ त्यांच्याशी संपर्क राहिला आहे, साहेबांच्या माध्यमातून पण भेट झाली आहे आणि ते पुण्यातच बरेच काळ वास्तव्यास होते, तर तुमचे काय त्यांच्या आठवणी आहेत आणि काय त्यांच्या वैशिष्ट्य तुम्हाला जाणवायचं? बजाज उद्योग समूहाचे राहुल कुमार बजाज यांचं आज निधन झालं. बजाज राहुल कुमारजींचं आणि माझा पवारसाहेबांमुळे फारसा संबंध नाही, पण सभा संमेलनामध्ये कार्यक्रमामध्ये त्यांची जर भेट झाली की त्यांचा एक डायलॉग ठरलेला असायचा. मला पाहिल्यानंतर ते म्हणणार क्या अंकुश क्या चल रहा आहे, एवढंच ते बोलणार. एक अतिशय गोरीपान उंची भारदस्त व्यक्तिमत्व असलेलं त्यांचं स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा गुण आपण सगळ्यांनी लक्षात आलेला असेल. मग ते पवारसाहेबांवरती टीका करत होते, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल कोणतंही सरकार असलं तर त्याच्या चुकीच्या धोरणावरती ते कडाडून टीका करत कोणाची भीड भास ते कधी ठेवत नव्हते. मला आठवतं की 1982 साली पवारसाहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी मला त्यांच्या मॅनेजिंग कोट्यामधून बजाज सुपर स्कूटर दिली होती, कारण तो काळ बजाज स्कूटरला 8 वर्ष वेटिंग पिरियड असायचा आणि पवारसाहेबांनी सांगितल्यामुळे तातडीने त्यांनी मला ती गाडी दिली होती. जवळपास 25-30 वर्ष मी ती गाडी वापरली आणि गेल्या 12 डिसेंबरला पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी ती गाडी मी एका पेंडसे नावाचे ग्रस्तांचं सायकल संग्रहालय आहे त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यामुळे राहुल कुमारजींच्या जाण्याने खऱ्या अर्थाने हमारा बजाज गेला असंच म्हणावं लागेल. दोघांचे संबंध कसे होते की पवारसाहेब जेव्हा तुम्ही त्यांना एकत्रित बघायचात किंवा तुम्ही असायचात सोबत तर असा काही प्रसंग घडले होते? मी तसे फार नाही, पण पवारसाहेबांचे आणि त्यांचे अतिशय कौटुंबिक संबंध होते. बजाज कुटुंबियाच्या कोणत्याही फॅमिली गॅदरिंगमध्ये पवारसाहेब नाहीत असं कदाचित घडलं असेल आणि पवारसाहेबांच्या देखील कार्यक्रमामध्ये ते कायम असायचे, कायम ते असायचे. त्याच्यामुळे दोन्ही कुटुंबाचं अतिशय अगदी मला आठवतं मी महापौर असताना सारसबागेच्या समोर जमनालाल बजाज यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यावेळेला पवारसाहेबांच्या हस्ते आणि एस एम जोशींच्या हस्ते झालं होतं. त्याही वेळेला राहुल कुमार बजाज त्या ठिकाणी आले होते. त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की फक्त पुतळे उभे करू नका, तर त्या ज्यांचा तुम्ही पुतळा उभं करताल त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे, ती खऱ्या अर्थाने बजाजांना श्रद्धांजली ठरेल, इतके स्पष्ट ते बोलणारे होते.